छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील तिडका इथे मालकीच्या जागेवर ताबा मिळावा यासाठी किरण सातपुते या तरुणाचं 3 दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे. तिडका ग्रामपंचायतीसमोर उपोषण करणाऱ्या या तरुणाची तब्येत खालावली असून 3 दिवस उलटूनही अद्याप प्रशासनाकडून या प्रश्नी दुर्लक्ष होताना दिसतंय. स्वतःच्या 900 स्क्वेअर फूट जागेवर गावातील 2 जणांनी अवैध ताबा घेतल्याची तक्रार ग्रामपंचायत आणि इतर विभागाला देऊनही न्याय मिळत नसल्याने या तरुणाने आमरण उपोषण सुरू केलंय. जागेवर ताबा मिळवण्यासाठी या ठिकाणी 3 दिवसापासून तरुणाचे आमरण उपोषण सुरू आहे. मात्र या ठिकाणी अद्यापही एकाही प्रशासकीय अधिकारी व पंचायत समिती अधिकारी यांनी या ठिकाणी भेट देऊन या गोष्टीची शहानिशा करण्याचा प्रयत्न केला नाही. आपण या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी जो तरुण आमर उपोषणात बसलेला होता त्याची प्रकृती अत्यंत खालावली आहे. या ठिकाणी आपल्या सोबत वैद्यकीय अधिकारी वगैरे सर्व आलेले, त्यांनी आताच या ठिकाणी चेकअप केलेला आहे. आपण या नेमका विषय काय हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. नेमकं जे उपोषण आहे कसं आहे? आम्ही 2012-13 मध्ये जी जागा घेतली होती तर पांडुरंगवळी यांच्याकडून किरणाजीनं सत्ते मोठ्या बंदूच नावावर केलेली होती. पण त्या ठिकाणी 2 जण फहीम शेख आणि बशीर शेख हे 2 जण आम्हाला आम्ही पया खांदाला गेल्यानंतर ते अडवत आहे. आम्हाला तिथं काम करू देत नाही आणि धमकी देत आहे. काही इकडं खंदून जाव, इकडं काम करून दाखव अशी धमकी देत आहे. त्यामुळं आम्ही ग्रामपंचायतला नोंद केली. ग्रामपंचायतनं बी काही कानावर घेतलं नाही. आमच्याकडं पूर्ण कागदपत्र असताना आणि समोरच्याकडं काही कागदपत्र नसताना आणि ते त्यांचं कागदपत्रसुद्धा चेक करत नाही आणि आमचे कागदपत्र असताना सुद्धा काही हस्तक्षेप करत नाही. 3 दिवसापासून भवनी उपोषण मांडलेलं आहे पण आज परिस्थिती भरपूर खालवलेली आहे. तरी कोणी याच्यावर काही कारवाई करायला राजी नाही आणि गावातले सुद्धा कोणी व्यक्ती समजा त्यांच्यासमोर बोलायला राजी नाही आणि त्यांच्याकडे काही कागदपत्र प्रूफ असा ते दाखवायला तयार नाही. याबद्दल ग्रामपंचायत आणि सरपंच ग्रामसेवक यांचे म्हणणे काय नेमके? त्यांचं म्हणणं आहे का आम्हाला 12 महिन्याचा कालावधी, आम्ही 12 महिन्यानंतर बघू. आणि त्या ठिकाणी ताबा जे ज्यांनी घेतलेला आहे ते ताबा 12 महिन्यानंतर मग ते काय करतील? तिला त्यांच्याकडे कागदपत्र नसताना ते प्रूफ दाखवत नसताना सुद्धा हे 12 महिने कोणत्या हिशोबात घेत आहे? आज त्यांनी कागदपत्र प्रूफ दाखवा, काहीतरी सादर करावं, तर कोणीच असा हस्तक्षेप घेत नाही त्यावरती. तर या ठिकाणी जे प्रशासकीय अधिकारी यांनी या गोष्टीची कुठली शहानिशा न करता या ठिकाणी ते उपस्थित सुद्धा झालेले नाही आणि आपण बघू शकता की कशा प्रकारे या ठिकाणी जो उपोषण करताय त्याची तब्येत अत्यंत खालवली आहे. आपल्यासोबत सर्व जे वैद्यकीय अधिकारी EMO वगैरे ते सर्व आलेले असून